न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील प्रवरा नदीपात्रात साखर कारखान्याचे आणि राजहंस दूध संघाचे प्रदूषित पाणी सोडले जात असल्यामुळे त्याचे वृत्तांकन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सहदेव जाधव राष्ट्रीय संघाचे परिषद प्रदेशाध्यक्ष यांच्यावर संगमनेरमधील सत्ताधारी मंत्र्यांच्या समर्थकांनी प्राणघातक हल्ला केला. दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 दरम्यान ही घटना घडली असून यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दूषित पाण्याचे नमुने घेतले आणि त्याचा अहवाल देखील तयार केला आणि तो अहवाल घेऊन त्यांच्या कार्यालयात जाण्याऐवजी ते राजहंस दूध संघाच्या गेटमधून आत गेले. याबाबत राष्ट्रीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पत्रकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यासाठी गेट बाहेरच थांबले. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आणि राजहंस दूध संघाचे गेटवरील वॉचमॅन आणि कर्मचारी यांनी पत्रकारावर अचानक हल्ला चढविला आणि शिवीगाळ देखील केली. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार असून जनतेपुढे सत्य मांडण्यासाठी आपली जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे आपली जबाबदारी बजावणाऱ्या पत्रकारांना शासनाने न्याय मिळवून द्यावा, तसेच हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय पत्रकार संघातर्फे लोकशाही मार्गाने राज्यभर आंदोलन केले जाईल, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार आणि संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत बाजीराव पगारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसमोर मांडली. दिनांक 14/12/2021 रोजी आमच्या पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सहदेव जाधव हे संगमनेर जवळील राजहंस सहकारी साखर कारखाना ह्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत नदीमध्ये जे काही प्रदूषित पाणी सोडलं जातं त्या संदर्भातलं वृत्तांकन करण्यासाठी जात गेले होते. त्यावेळीस आपले राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी आमच्या प्रदेशाध्यक्ष जाधव यांना धक्काबुक्की करून शिवीगाळसुद्धा केलेली आहे. ह्या घटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तीव्र शब्दात धिक्कार आणि निषेध करत आहे. जी काही घटना घडली ती 14/12/2021 रोजी, ह्या संदर्भातली सर्व माहिती निवेदनं आम्ही उपविभागीय अधिकारी संगमनेर, उपविभागीय अधिकारी DYSP संगमनेर यांना निवेदनं दिलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे का ह्या संदर्भात आम्ही सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार आहोत. तसंच आजच महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे साहेब यांना देखील निवेदन देऊन सर्व वस्तुस्थिती त्यांच्या कानावर टाकलेली आहे. तर आमचा ही जी काही घटना घडलेली आहे ह्या घटनेबद्दल आम्ही तीव्र शब्दात निषेध तर करतोच करतो. न्यूज इंडिया 27 साठी अनिल केदारेसह अश्विनी पुरी, संगमनेर.